राज्य सरकारकडून कॅटला अहवाल देण्यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई, बक्षिसी म्हणून परमबीर सिंग यांचं निलंबन मागे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्य सरकारवर आरोप। समीर वानखडेंची सीबीआयकडून आजही 5 तास चौकशी, उद्या कोर्टात चौकशी अहवाल सादर केला जाणार, वानखडेंवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता। महाविकास आघाडीतला अंतर्गत वाद पुन्हा सपाट्यावर, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, अजित पवार यांचं विधान, तर लहान मोठ्यांसाठी डीएनए टेस्ट करू, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर। मुंबईच्या मैदानात येऊनच दाखवा, भाजपला 60 जागांवर ऑल आउट करू, मुंबई मनपा निवडणुकीवरून संजय राऊत यांचा भाजपला इशारा। पुण्यातील बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आणखीन दोघांना अटक, 2000 हून अधिक नापास तरुणांना बोगस प्रमाणपत्र वाटल्याचं उघड। राज्यात पुढच्या 3 दिवसात पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।